महाराष्ट्रात प्रथमच एखाद्या नदीकिनारी राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा होत आहेत. 21 ते 24 नोव्हेंबर दरम्यान ही स्पर्धा सोमेश्वर परिसरात गोदावरी नदीच्या काठी पार पडणार आहे. प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक पाटील ग्रुपच्या वतीनं या चित्रकला स्पर्धा होत आहेत. नाशिक हे जसं वेगवेगळ्या कारणामुळं ओळखलं जातं तसंच नाशिकची चित्रनगरी म्हणून देखील ओळख आहे. पण काळाच्या ओघात ही ओळख कमी होत चालली, त्यामुळे नाशिकला पुन्हा ही ओळख मिळावी या उद्देशानं स्पर्धेच्या माध्यमातून पाटील ग्रुपचा हा प्रयत्न आहे. आम्ही गोदास्पंदन या जागेवरती एक मोठं पेंटिंग कॉम्पिटिशन ठेवतोय. हे लँडस्केप पेंटिंग असणार आहे. तिथे येऊन तुम्हाला जागेचा व्ह्यू असणार आहे आणि सगळ्या आर्टिस्टसाठी, महाराष्ट्रातल्या सगळ्या आर्टिस्टसाठी ही ओपन असणार आहे. 16 वर्ष वयोगटाच्या पुढे येऊन तुम्ही तिथे चित्र काढू शकता. मीडियम तुम्ही तुमचा वापरू शकता. याचा उद्देश असा आहे की 2 वर्षात जे लॉकडाऊन होतं, आर्टिस्ट लोक घराच्या बाहेर निघाले नाही, त्यांनी काही चित्रं काढली नाही, तर त्यांना सगळ्यांना वाव मिळायला पाहिजे आणि त्यांनी चित्र करायला पाहिजे आणि त्याची नाशिकला ओळख व्हायला पाहिजे. नाशिकमध्ये आत्तापर्यंत आर्ट गॅलरी नाही आहे, कोणत्याही प्रकारच्या चित्रांचं प्रदर्शन होत नाही. नाशिकला जर बघितलं तर 100 वर्षापासून चांगले चांगले चित्रकार येऊन चित्र काढून गेलेले. आम्हाला असं वाटतं की या 5-10 वर्षामध्ये तो वारसा थोडा कमी होतोय. आम्ही असं ठरवलं की आमच्याकडे जागा नदीकिनारी आहे आणि आम्ही गोदास्पंदन म्हणून चांगला प्रोजेक्ट करतोय नदीकिनारी. तर कोविडमध्ये इतके 2 वर्ष सर्वच कलाकार आपल्या आपल्या घरी बसून होते, तर ह्या सर्वांना परत त्यांचे काम करायला सुरुवात करता यावी म्हणून आम्ही आमच्या जागेवर एक कलेचं महाराष्ट्रातून सर्व कलाकारांनी येऊन चित्र काढावीत, त्याचं आम्ही प्रदर्शन भरवावं आणि ते नाशिककरांनी आणि बाकीच्या लोकांनी बघावं आणि परत उत्साहाचं वातावरण कलाकारांमध्ये यावं, हा ह्या मागचा मेन उद्देश आहे. याच ठिकाणी गोदावरी नदीच्या काठी पाटील ग्रुपच्या वतीनं भव्य अशी 40 मजली इमारत बांधण्यात येत आहे. या प्रोजेक्टपूर्वी सामाजिक बांधिलकी जपत चित्रकला स्पर्धेचं आयोजन ग्रुपच्या वतीनं करण्यात आलं आहे. स्पर्धेमध्ये राज्यभरातील सुमारे 300 स्पर्धक सहभागी होणार आहेत. गुड्डू शेख, दिशानूज, नाशिक.